नमस्कार मंडळी, पाऊस पडून गेला आहे आणि भक्तीच्या बागेमध्ये बघा कशी सगळीच्या सगळी झाडं अशी अगदी तजेलदार झालेली आहेत आणि वेगवेगळी फुलं आता बागेमध्ये फुललेली आहेतच. जास्वंद आहे, तुळशीच्या मंजिऱ्या तर बघा कशा भरगच्च आलेल्या दिसत आहेत. शेवटी कसं ना, पाऊस हा पाऊसच असतो. आपण कितीही वरून पाणी घातलं, म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ जरी मी झाडांची काळजी घेते, तरी पाऊस आल्याने मात्र ही झाडं अगदी अधिक खुश झाल्याचं आपल्याला दिसत आहे. आणि त्यांचा तो तजेलदारपणा, पानांचा टवटवीतपणा आपलं लक्ष वेधून घेतो आहे. आणि होय, आज बागेतील हे एक वेगळं फुलंही आपलं लक्ष वेधून घेत आहे. अनेक पाकळ्या असलेला हा जरबेरा बरं का. आता जरबेरा हे जे फूल आहे, हे या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे किती गोड रंग आहे. वेगळ्या प्रकारच्या गुलाबी छटा आहेत, म्हणजे म्हणाल तर गुलबक्षी रंग आहे, म्हणाल तर गुलाबी आहे, थोडासा फेंट गुलाबीसुद्धा आहे इथे आपल्याला दिसतो आहे. आणि हा याचा दांडा आता आपण पाहू. या फुलाचा दांडा म्हणजे देठ, या फुलाचा कसा उंच आहे. आणि या फुलाची जर पानं पाहू, जरबेरा या वनस्पतीबद्दल आज आपण माहिती घेतो आहे आपल्या बागेतून, तर त्याची पानं बघा. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे हिरवी कंच तर आहेतच, किती टवटवीत आहेत, देखणी आहेत. आणि ओळखाल का तुम्ही, जरा कोणत्या तरी एका भाजीसारखीसुद्धा याची पानं दिसत आहेत, सांगाल? मला असं वाटतं की पालकच्या भाजीची पानं अशा पद्धतीची असतात बरं का. परंतु या पानांची मात्र भाजी वगैरे करत नाही, तर जरबेरा हे फूल आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. जरबेरा ही बहुवर्षीय वनस्पती आहे. म्हणजे काय, तर याचा कंद एकदा लावला, कंद लावायचा असतो, एकदा कंद लावला की तो अनेक वर्ष जमिनीमध्ये फुलं देत राहतो. आणि मग त्या कंदाला पुन्हा उपकंद फुटतात, म्हणजे जसं लिली असते, किंवा कांद्यालासुद्धा पुन्हा कांद्याला दुसरा कांदा फुटतो, तर तसं या जरबेऱ्यालासुद्धा पुन्हा पुन्हा कंद फुटत राहतात. आणि एकाच वेळी एका कंदातून एक फूल बाहेर पडल्यानंतर ते फूल सुकल्यावर पुन्हा दुसरं फूल, किंवा एकावेळी अशी अनेक फुलंसुद्धा पाहायला मिळतात. पॉलीहाऊसमध्ये विशेषतः खरं तर ही जरबेऱ्याची शेती करण्याची आपल्या भारतामध्ये पद्धत आहे, कारण या फुलांना ऊन खूप कमी लागतं, त्याला निचरा होणारी माती लागते. जर पाणी साठून राहिलं तर कंद खराब होऊन जातात, आणि म्हणून निचरा होणारी अशी कुंडीमध्ये सुद्धा थोडेसे मी आधी सुरुवातीला नारळाच्या शेंड्या, त्याच्यावर थोडीशी वाळू आणि थोडे विटांचे तुकडे, मग माती लावलेली आहे. त्यामुळे होतं काय, पाणी घातलं की तो थोडासा ओलावा या कंदांना पुरेसा होतो. आणि या जरबेराला बाजारामध्ये किती मागणी आहे आपण हे सर्वजण जाणतोच. म्हणजे जरबेराची शेती करणं पॉलीहाऊसमध्ये हा अनेक शेतकऱ्यांचा एक जोडधंदा राहिलेला आहे. कमी जागेमध्ये अधिकाधिक उत्पन्न मिळवून देणारा हा जरबेरा शेतकऱ्यांना खरंच मदतीचा हात देणारा ठरलेला आहे. बागेतसुद्धा असं एखाद दुसरं फूल असणं आणि त्याचं हे सौंदर्य अनुभवता येणं म्हणजे पुन्हा आपल्या तुम्हाला सर्वांसाठीच अगदी आनंदाची देण असते. विशेष म्हणजे या फुलावर मी आत्तापर्यंत कधीही किडे मोकोडे झालेले पाहिले नाहीत. त्याच्या विशिष्ट वेळेमध्ये त्याला भरपूर अशी पानं येत आहेत. म्हणजे बघा, आता तुम्ही बघताय की या कुंडीमध्ये पानं किती आणि फूल मात्र एकच आहे. हे फूल खरं तर आता या सीझनमध्ये हे तिसरं फूल आहे. यावेळी एक एकच फूल उमललेलं आहे आणि मग पुन्हा त्याच्या देठातून खोडातून कळी बाहेर पडते. आता मला इथे कळीसुद्धा दाखवता येत नाही आहे तुम्हाला, परंतु कळी उमलून हे फूल जर फुललं तर साधारणपणे अगदी 15 ते 20 दिवससुद्धा हे फूल असंच छान टवटवीत राहतं. आणि मग त्याला जर अधिक उष्णता सहन झाली नाही तर मग ते कोमेजून जातं. आणि मग फूल कोमेजल्यानंतर या ठिकाणी हा जो देठ आहे, इथे जर आपण पाहाल बघा, आता ही फुलाची जी रचना आहे, खरं तर याचा हा पाकळ्यांचाच भाग अधिक आपण म्हणतो आकर्षक आहे. मधला जो भाग आहे, पुंकेसर आणि श्रीकेसर, हा अगदी लहान लहान आहे.
पण हे फूल सुकून केल्यानंतर तिथे बिया तयार होतात आणि त्या बिया इतक्या हलक्या असतात की त्या वाऱ्याने उडून जातात. परंतु या फुलाचा बीज प्रसार मात्र बियांमधून होत नाही, तर त्याचे ते कंद लावायचे असतात आणि ते एक कंद लावला की पुन्हा त्याला उपकंद फुटत जातात आणि एक कंद हा अनेक वर्ष टिकतो. म्हणून ही बहुवार्षिक वनस्पती आहे. एकदा का कुंडीमध्ये लावली तर वर्षानुवर्ष फुलं देणारी ही अत्यंत सुबक, सुंदर आणि आकर्षक असलेली जरबेराची वनस्पती. जरूर मला असं वाटतं की तुम्ही आपल्या बागेमध्ये नक्की नक्की लावाल आणि हे अगदी सुंदर असं फूल आपल्या बागेत असल्याचा आनंद इतरांना सांगत राहाल. आपल्या सर्वांना ही वनस्पती लावण्यासाठी मी खूप शुभेच्छा देते, कारण पर्यावरण जपणं हे आजकाल फक्त शेतकऱ्यांचं काम राहिलेलं नसून त्यांनासुद्धा कधीतरी नाईलाजाने वृक्षतोड करावी लागते. तर आपण सगळ्यांनीच खारीचा वाटा उचलूयात आणि जसं जमेल तसं परसबाग फुलवूयात, जमेल तर मोठी झाडं लावूयात आणि असंच आनंद देत राहूया, घेत राहूया. धन्यवाद.